खेड्या पाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी साईबिनी झाल्या हो, कारण शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बीएससी आयटी पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते एमएससी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बीसीए, बीए मास मीडिया, बीबीए, एलएलबी, डीएमएलटी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय. पत्ता: मुक्काम पोस्ट तिटवे, तालुका राधानगरी. संपर्क: 95 95 36 01 25 आणि 72 18 18 00 66. पाणी पुरवठा योजना आपल्या जिल्ह्यामध्ये 1589 आहे. त्यापैकी नदीवरच्या पाणी पुरवठा योजना ह्या 690 आहेत. मग पाझर आणि विहीर तलावर 326 आहेत. झऱ्यावरच्या 424 आहेत. पर्टिक्युलरली या पूर कालावधीमध्ये ज्या नदीवरच्या स्कीम आहेत त्या बाधित होतात. बऱ्याच वेळा जॅकवेल पाण्यामध्ये जातं. तर आपण मग अशा वेळेला पर्यायी व्यवस्था सुद्धा सर्व ठिकाणी ठेवले की इतर ज्या विहिरी आहेत, आड आहेत, विंधन विहिरी आहेत, खाजगी विहिरी आहेत, हे सर्वांचं आपण योग्य आयडेंटिफिकेशन करून ठेवलेलं आहे आणि त्याची दक्षता घेतो आहे. पुराच्या पाण्यामुळे किंवा पाणी गढूळ होत आहे तर त्यासाठी पुरेसाठी TCL साठा आपण सगळीकडे दिलेला आहे. OT टेस्ट डेली घेतली जाते की पाण्याची क्वालिटी कशी आहे आणि त्याप्रमाणे मग उपाययोजना केली जाते. ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, पाणी गढूळ होऊ शकतं आहे, त्या ठिकाणी पुरेसा जो साठा आहे म्हणजे डॉक्सीसायक्लिन प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 2 याप्रमाणे जिथे जिथे जेवढ्या आवश्यक आहेत त्याचा आपण साठा केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची 33 औषधं जी पावसाळ्याच्या काळामध्ये आवश्यक आहेत त्याचा साठा आपण सर्व ठिकाणी केला आहे. आणि हा साठा करत असताना दक्षता घेतले की ज्या ठिकाणी असं होतं की बेटाचं स्वरूप येतं तिथला आपला संपर्क तुटतो, मग त्या ठिकाणी आपण अगोदरच सर्व ठिकाणी पुरेसा साठा ठेवला आहे. जसं की पंचायत समिती हातकणंगलेला असेल, पंचायत समिती शिरोळला असेल, मग उपकेंद्र घोसळवाड असेल, कवठे गुलंद असेल, अशा सर्व ठिकाणी साठा ठेवला आहे. आणि सर्व तालुकाच्या ठिकाणी सुद्धा आपण पुरेसा साठा ठेवला आहे. जनावरांच्या बाबत आपण काळजी घेतलेली आहे. जनावरांसाठीचे छावणी आपण सर्व ठिकाणी केले. त्याच्यासाठीचा चारा जो द्यायचा त्या चाऱ्यासाठीचे आपण आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे पुरेसा चारा जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण देऊ. कोल्हापूर जिल्ह्याचा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेला लोक आपल्या नातेवाईकांच्याकडे जातात, जनावरांची सोयसुद्धा त्या ठिकाणी करतात. पण या व्यतिरिक्त जिथे ही सोय होऊ शकत नाही अशा सर्वांसाठी आपण निवाऱ्याची सोय केली, त्याचप्रकारे जनावरांच्या चाऱ्याची सुद्धा आपण सोय केलेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की पर्टिक्युलरली शिरोळ तालुक्यात गेल्या वर्षी असं दिसून आलं की जेव्हा पूर येतो तेव्हा अचानक लोकांना स्थलांतर करण्यासाठी टेम्पो असतील किंवा इतर कुठली वाहनं असतील ते ज्यादा आकारणी करतात. आपण यावेळेला प्रत्येक तालुक्यासाठी RTOच्या मदतीने त्या ठिकाणी RTO इन्स्पेक्टर नेमलेले आहेत. त्या ठिकाणच्या प्रत्येक ह्याचे दर ठरवून दिलेले आहेत आणि कुठेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत याची आपण पुरेपूर दक्षता सर्व ठिकाणी घेतलेली आहे. एकूणच वित्तहानी होऊ नये, मानवी हानी होऊ नये किंवा जनावरांची सुद्धा कुठली हानी होऊ नये यासाठीचं चांगलं नियोजन केलेलं आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.